शरद पवारांच्या पक्षातील जयंत पाटलांबाबतच्या घोषणेवर ठाकरेगट नाराज असल्याची चर्चा। एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाहीत, राऊतांची प्रतिक्रिया। भाजपचे काही आमदार डेंजर झोन मध्ये असल्याची सूत्रांची माहिती। राम कदम, भारती लवेकर, पराग शहांना नारळ देण्याची शक्यता, तर प्रकाश मेहता, मनोज कोटक यांना संधीची शक्यता। महाविकास आघाडीचं 260 जागांचं जागावाटप पूर्ण झाल्याची चर्चा। काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी 20 तारखेला जाहीर होणार, वडेट्टीवारांची माहिती। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी शुक्रवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या मुंबईतील पहिल्या उमेदवाराचं नाव जाहीर। वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाईंच्या नावावर शिक्कामोर्तब, अनिल परब यांची घोषणा। समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेऊन धारावीतून मैदानात उतरणार असल्याची चर्चा। ज्यांना उमेदवारी नाही त्यांची महामंडळांवर वर्णी, इच्छुकांची नाराजी दूर करण्याचा महामंडळ पॅटर्न असल्याची चर्चा। राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेटीनंतर चर्चांना उधाण, तर संगमनेरमधून सुजय विखेंना उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती।